नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आपल्याकडे एम पी एस सीशी रिलेटेड एक खूप महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ही अपडेट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर हे बघा ही आजची आपली अपडेट आहे एम पी एस सी सरळ सेवा परीक्षा आता सी बी टी पद्धतीने घेतल्या जाणार आहे ठीक आहे तुमच्यापैकी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित माहिती नसणार की एम पी एस सीद्वारे सरळ सेवा परीक्षा सुद्धा आयोजित केल्या जातात म्हणजेच डायरेक्ट रेक्रुटमेंटसुद्धा एम पी एस सीद्वारे घेतल्या जाते आणि याबाबत आपल्याकडे हा एक नवीन अपडेट आलेला आहे की आता या परीक्षा सी बी टी पद्धतीने होणार आहे ठीक आहे या आधी या ज्या सेवा परीक्षा आहेत या एम पी एस सीच्या इतर परीक्षांप्रमाणे लेखी लेखी पद्धतीद्वारे होत होत्या परंतु आता बघा आता या परीक्षा सी बी टी पद्धतीने आयोजित केल्या जाणार आहेत तर बघा ही न्यूज मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आता सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणक आधारित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार चाळीस संवर्गांची चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्यात येणार असून या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया वेगवान होऊ शकणार आहे त्यानुसार दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध झालेल्या चाळीस जाहिरातींतील पदांची चाळणी परीक्षा संगणकावर आधारित पद्धतीने घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर बघा दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली ज्या ॲडव्हर्टाइजमेंट होत्या या पदांसाठी जी चाळणी परीक्षा आहे ती सी बी टी पद्धतीने आयोजित केल्या जाणार आहे ठीक आहे परंतु बघा ही जे नोटिफिकेशन आलेली आहे ही नोटिफिकेशन फक्त सरळ सेवा परीक्षांसाठी आलेली आहे इतर परीक्षांच्या याच्याशी काही संबंध नाही इतर परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षा असेल किंवा कृषी सेवा परीक्षा असेल किंवा ज्या कंबाईनच्या परीक्षा होतात कंबाईन गट ब कंबाईन गट क किंवा तांत्रिक सेवेची जे परीक्षा होते या परीक्षा आधीप्रमाणेच लेखी पद्धतीने होणार आहे ही नोटिफिकेशन फक्त सरळ सेवा परीक्षांसाठी आहे ठीक आहे परंतु बघा एम पी एस सीच्या या निर्णयाच्या कितीतरी विद्यार्थी हे विरोध करून राहिलेले आहेत कितीतरी विद्यार्थी संघटनासुद्धा या निर्णयाचा विरोध करून राहिलेल्या आहेत कारण बघा कितीतरी विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की ही फक्त सुरुवात आहे आधी एम पी एस सी सरळ सेवा परीक्षा सी बी टी पद्धतीने आयोजित करणार आणि त्यानंतर इतरही परीक्षा ज्या आहेत जसं राज्यसेवा परीक्षा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल किंवा तांत्रिक सेवेच्या ज्या परीक्षा होतात या परीक्षा असेल या सर्व परीक्षा नंतर सी बी टी पद्धतीने आयोजित करणार आहे अशा प्रकारची जी शंका आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि म्हणून बघा कितीतरी विद्यार्थी याच्या विरोध करून राहिलेले आहे कारण बघा एम पी एस सीच्या ज्या सेवा से परीक्षा असतात त्यासाठी सर्व विद्यार्थी एलिजिबल राहत नाही याला काही विशिष्ट शैक्षणिक आधार असतो काही विशिष्ट शैक्षणिक अर्हता असते आणि त्या ज्या आणि ते जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांकडे असेल तेच विद्यार्थी या सरळ सेवा परीक्षा देऊ शकतात ठीक आहे म्हणून बघा बाकी विद्यार्थ्यांकरिता ही चिंतेची बाब नाही तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक एक शंका आलेली आहे की इतरही परीक्षा ज्या आहेत ते सी बी टी पद्धतीने आयोजित केल्या जाऊ शकतात ठीक आहे म्हणून बघा विद्यार्थी या निर्णयाचा विरोध करून राहिलेले आहे याबाबत तुमचे काय मत आहे की एम पी एस सीच्या परीक्षा सी बी टी पद्धतीने व्हायला पाहिजे की नाही याबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे जे संपूर्ण नोटिफिकेशन आहे हे संपूर्ण नोटिफिकेशन आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद